मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मराठी आणि टोलचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणलेला आहे। या दोन्ही मुद्द्यांनी मनसेला याआधी मोठी साथ दिली होती आणि आता राज ठाकरे हे पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती करणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। पाहूयात या रिपोर्ट मधून। वाशी पनवेल मुलुंड टोल नाक्यावर मनसेने जोरदार आंदोलन केलं। अनेक वाहन विना टोल सोडण्यात आली। राज ठाकरेंच्या आक्रमक पवित्र्यामुळे टोलचा मुद्दा पुन्हा पेटणार असल्याचं स्पष्ट झालंय। मनसेने गेल्या 10 वर्षांपासून टोलचा मुद्दा हाती घेतलाय। राज्यात आघाडीचं सरकार असताना मनसेने सगळ्यात आधी टोलच्या झोलकडे लक्ष वेधलं होतं। राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी टोल नाक्यांचं सर्वेक्षण केलं होतं। मनसेच्या आक्रमक आंदोलनामुळेच राज्यातील जवळपास 65 टोल नाके बंद करण्यात आले होते। हे टोलचा सगळा पैसा हा सगळा कॅश मधला पैसा, हा पैसा जातो कुठे? टोलचा विषय हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा आहे। अनेक वर्षांपासून सर्वसामान्यांना टोलची झळ सहन करावी लागते। परिणामी टोलचा मुद्दा हाती घेऊन राज ठाकरे पुन्हा एकदा त्यांची स्पेस निर्माण करतायत असं चित्र आहे। विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही निवडणुकीसाठी राज ठाकरे यांना स्वतःची ताकद दाखवायची आहे, त्यांना महायुतीलाही ताकद दाखवायची आहे आणि दुसरीकडे महाविकास आघाडीलाही। त्यामुळं मुंबईपासून ते ग्रामीण भागापर्यंत दोन्ही मुद्दे हे चालणारे आहेत। टोलच्या आधी मनसेनं मुंबईत मराठीचा मुद्दा पुन्हा जोरकसपणे मांडला। मनसेच्या आक्रमक बाण्यामुळे तृप्ती देवरुखकर यांना न्याय मिळाला। देवरुखकर यांना जागा नाकारणाऱ्या मुलुंड मधील सोसायटीच्या सेक्रेटरीने माफी मागितली। मारवाडी आणि गुजरातींना प्राधान्य अशी जाहिरात करणाऱ्या मिलियन्स एकर बिल्डरनेही माफी मागितली। परिणामी लोकसभा निवडणुकीच्या आधी राज ठाकरेंनी त्यांचं मराठी कार्ड पुन्हा ऍक्टिव्ह केल्याचं स्पष्ट होत आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोन विषय तापवणं हे त्यांच्या दृष्टीनं राजकीय सोयीचे आहेत, म्हणून तर केवळ राजकीय सोय व्हावी किंवा वातावरण निर्मिती व्हावी यासाठीच राज ठाकरे हे दोन मुद्दे अलीकडे तापवत आहेत आणि त्यांना ते अतिशय महत्वाचे ठरणार आहेत आणि उपयोगी पडणार आहेत। मराठी माणसाला न्याय देण्याकरता राज ठाकरेंनी 9 मार्च 2006 मनसेची स्थापना केली होती, पण 3 वर्षांपूर्वी मनसेनं त्यांचा झेंडा बदलला। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीला म्हणजेच 23 जानेवारी 2020 पक्षाचा झेंडा बदलून राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला। मशिदीवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील। त्यानंतर मशिदीवरील भोंग्याचा आवाज, माहीमच्या समुद्रातील अनधिकृत मजार या मुद्द्यांवरून राज ठाकरेंनी सरकारला कारवाई करायला भाग पाडलं होतं। परिणामी हिंदू जननायक अशी राज ठाकरेंची प्रतिमा निर्माण झाली। पण आता मनसे पुन्हा मराठी आणि टोलच्या मुद्द्याकडे वळली आहे। आता लोकसभा निवडणुकीत मराठी मतदार मनसेला कितपत साथ देतात हे पुढील वर्षी स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।